कृषी पर्यटन व्यवसाय हा शेतीसाठी एक उत्तम पूरक व्यवसाय होऊ शकतो हे सातारा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने दाखवून दिले. त्यांनी खडकाळ मारानावर कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं आणि बघता बघता साता समुद्रापार या कृषी पर्यटन केंद्राची ख्याती पोहोचली. एखाद्या पर्यटन स्थळाची नाही तर हे आहे सातारा जिल्ह्यातील बोरगावचं जानकी ॲग्रो टुरिझम. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर 7 एकरात खडकाळ माळरानावर शहाजी साळुंखे यांनी हे कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं असून देश विदेशातील 30 ते 35 हजार पर्यटक या कृषी केंद्राला दरवर्षी भेट देतात. विशेष म्हणजे साळुंखे यांनी सरकारची कोणतीही मदत न घेता शेतीपूरक व्यवसाय म्हणून हे केंद्र सुरू केलंय. शेतीला जोड व्यवसाय म्हणून एक कृषी पर्यटन चालू केलं. कृषी पर्यटन चालू करताना एक उद्देश असा ठेवला होता की एक आमचं एकत्र कुटुंब आहे, त्या एकत्र कुटुंबाला सर्वांना व्यवसाय सर्वांना काम मिळावं हा उद्देश होता. आता याच्यामध्ये माझं एक एकत्र कुटुंब पद्धतीचं फार मोठं योगदान आहे. आमच्याकडे असणारं हे जे काय साधन सामुग्री आहे, पहिली जे शेतीला वापरणारे ट्रॅक्टर असू द्यात, बैलगाडी असू द्यात, हे सगळं ह्या कृषी पर्यटनात वापर केला जातो. साळुंखे यांनी 8 नोव्हेंबर 2015 कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं. मात्र त्यापूर्वी त्यांनी 12 मधील कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेतलं. शेती आणि निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी शहरी मंडळी इथे पर्यटनासाठी येतात. निवासाबरोबरच अस्सल मराठमोळ्या भोजनाची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. शहरातील लोकांना काय झालेलं आहे की शक्यतो हे निसर्गाच्या सान्निध्यात त्यांना राहता येत नाही, त्यासाठी आपल्याकडे मग ते निवासी येतात, त्यांना राहण्यासाठी सुविधा केलेली आहे. त्यानंतर लोकांचं जेवणाच्या बाबतीत एक आपलं महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवण देतो, भरलं वांग पिठलं भाकरी वगैरे असं देतो. नाश्त्यामध्ये शक्यतो भाजणीचं थालीपीठ असा प्रकार देतो की जेणेकरून त्यामुळं लोकांना नेहमी ते खाण्यात येत नाही आणि इथं आल्यानंतर हे खायला भेटल्यानंतर एकदम अतिशय खुश होतात लोक. आजकालच्या लोकांना कसं आहे की ग्रामीण भागाचं जीवन जास्त आवडते त्यांना, म्हणजे शहरी भागात जे आत्ता किलकिलाट किंवा त्यांना जे ताणतणावचं जीवन आहे ते त्यांना नको आहे शहरातल्या लोकांना, त्यांना ग्रामीण भागाची ओढ आता लागायला लागलेली आहे. त्यासाठी आपण काय केलं आहे, ॲग्रो टुरिझम उभारलेलं आहे, जेणेकरून त्यांना इथं आल्यावर एक प्रदूषणमुक्त आणि एक निसर्गाचा त्यांना इथं हे दिला जातो. कुटुंबाची मदत आणि बँकेकडून आर्थिक मदत घेऊन साळुंखे यांनी हे कृषी पर्यटन केंद्र सुरू केलं असून साळुंखे कुटुंबियांसोबतच त्यांच्या नातेवाईकांनाही रोजगार मिळाला आहे. आमच्या इथं परदेशी पर्यटक येतात, त्यांना आम्ही सगळी पूर्ण माहिती इथली सांगतो. त्यांना भारतामधील काय एवढं माहीत नसतं, मग बैलगाडी सफर, ट्रॅक्टर सफर, ते सगळं आम्ही त्यांना देतो. इथल्या जेवणाची काय माहिती नसती, भारतीय संस्कृतीबद्दल काय माहिती नसती, इथं साडी नेसणे त्यांना जास्त आवडतं, मग त्यांना आम्ही साड्या वगैरे असं नेसायला देतो. इथे पर्यटकांना बैलगाडी आणि ट्रॅक्टर मधून शेतीची सफर घडवली जाते. जनावरांचा गोठा, शेळी मेंढी पालन, ससे पालन, कुक्कुट पालन याचा अनुभव पर्यटकांना घेता येतो. इथं स्विमिंग पूल आहे, परत मुलांसाठी जम्पिंग हे आहे, परत बोटिंग आहे, शेतीतलं आपलं ऊस आहे वगैरे, भरपूर कांदे लावले, ते बघण्यासारखे फूल खूप आहे. खाण्याची सोय आहे, जेवणाची सगळं नाश्ता, दुपारचं जेवण. कृषी पर्यटन केंद्राकडे देश आणि विदेशातील पर्यटकांचा ओढा वाढत असून महाराष्ट्रातील शेतकरी या पूरक व्यवसायाकडे वळू लागलेत. कृषी पर्यटन व्यवसायातून चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे शहाजी साळुंखे यांनी दाखवून दिलं असून इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. आपल्या शेतीचा पुरेपूर व्यवसायासाठी वापर करून कृषी पर्यटन केंद्र सातारा जिल्ह्यातील 52 ठिकाणी उभी केलीत. युवा शेतकरी देखील या ठिकाणच्या या कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून प्रगती करू इच्छितात, मात्र त्यांना गरज आहे ती शासनाच्या योग्य त्या मदतीची. कॅमेरामॅन सकलेंसह विकास भोसले, झी मीडिया, सातारा.